नमस्कार, आज आपण अमृतसर या ठिकाणावरनं पुढचा प्रवास दिल्ली या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला जायला 8 ते 8:30 लागणार आहेत. प्रवास मोठा असल्यामुळे संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आपण दिल्ली या ठिकाणी पोहोचू हॉटेलला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला सगळा साईट सीनचा पार्ट होईल. धन्यवाद. सभेचे कार्यकर्ते अध्यक्ष माननीय रोकडे अनिल रोकडे आणि भोसले यांचा जाहीर सत्कार होणार आहे दिल्लीमध्ये. आपल्या सगळ्यात एकच माणूस फक्त घोड्यावरून पडलेला आहे. एअरपोर्टवर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे फटाके लावून. आता आपण दिल्लीच्या अलीकडे 300 किलोमीटर आहोत. गाड्या डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या आहेत आणि सगळे कार्यकर्ते पाय मोकळे करण्यासाठी इकडे तिकडे गेलेले आहे. बघू शकता कूच होती. आता आपली मराठ्यांची कूच दिल्ली या ठिकाणी चाललो. आता दिल्लीचं तख्त हलवायला झेंडा करणार मराठा. हॉटेल सूर्या प्लाझा. सूर्या प्लाझा में आपका स्वागत है. आ गए हम सूर्या प्लाझा में. हम भी जुराई रे. सगळे 10-12 तासांचा प्रवास करून शेवटी करोल बाग दिल्ली येथे आम्ही पोहोचलेलो आहोत. दिल्ली मधी ही आमची रूम आहे. बघू शकता आपण 4 जणांची रूम आहे. बघू शकता इथं 2 जण आणि इथं 2 जण. सुनील, नरेंद्र, राजक्त आणि स्वतः मी क्रिश अशी 4 जणांची रूम आहे. एसी आहे. राडा राडा. हा बघू शकता तुम्ही असले रूम. एकदम एक नंबर रूम आहे. धिंगाणा.com. संघा सकाळी सकाळी तयार झालेली आहे आमची फौज जाण्यासाठी दिल्लीतले साईट सीन बघायला. बॅगा बिगा घेऊन सगळे रेडी झालेले आहेत. दिल्लीमध्ये गाडीत बॅगा बराबरी सुरू आहे आमची. कारण का तिथं जायला आपल्याला 1.5 तास लागेल कारण ट्रॅफिक खूप असतं. म्हणून पहिलं अक्षरधाम घेतले. अक्षरधाम झालं की लाल किल्ला, लाल किल्ला झालं की इंडिया गेट, इंडिया गेट झालं की नेहरू मेमोरियल. असं करत करत चांदनी चौकच्या बाजारात जायचं. चांदनी चौक झाला की मग शेवटी आपला जो करोल बाग आहे तो बाजार ज्या काय आहे आयटेनरी प्रमाणे आपल्या गोष्टी होतील. म्हणून इथनं लवकर का काढलं कारण एकदा ट्रॅफिक वाढलं की या गाड्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा आतमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे आता थोडीशी सगळ्यांची धावपळ झाली असेल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बाकीच्या गोष्टी आहेत. आता काय कोणाचा ब्रेकफास्ट राहिला असेल किंवा काय तर आपण इथं आहे ना जे स्ट्रीट फेमस फूड जे आहे ना ते खाऊया. ते आमच्या कंपनीकडनं तुम्हाला मिळेल. काय प्रॉब्लेम नाही. पाण्याच्या बाटल्या पण मिळतील. ओके. दिल्लीचे साईड सीन बघताना सर्वात प्रथम आम्ही अक्षरधाम या मंदिराला भेट दिली. या मंदिरामध्ये जाताना आमच्या सगळ्यांचे म्हणजे सर्व टुरिस्टांचे मोबाईल काढून घेतले जातात. त्यामुळे तिथे काही व्हिडिओ काढता आलेले नाही. त्यानंतर आमचा दुसरा साईड सीन होता दिल्लीमधील इंडिया गेट. या इंडिया गेटचा परिसर अतिशय स्वच्छ आणि खूपच मोठा होता. येथे विदेशातील नागरिकही येतात आणि इतर राज्यातले नागरिकही पर्यटक म्हणून येत असतात. येथे फोटो वगैरे काढले जातात. लगेचच एक फोटो 40 रुपयाला धुवून देतात. आपण बघू शकता इंडिया गेट खूपच मोठा आहे. इतका मोठा की त्याच्यासमोर माणसे खूप छोटी दिसतात. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक स्टॅच्यू आहे. तेथेसुद्धा लोक फोटो काढत होते. तर आम्हाला तर खूप आवडला इंडिया गेट. खूपच प्रशस्त आणि मस्त होता. लोकांनी तिथं भरपूर फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले.
खूप आव। त्यानंतर आम्ही दिल्लीचा लाल किल्ला हे बघण्यासाठी गेलो। तर सांगायचं असं, हा किल्ला खूप म्हणजे खूप मोठा आहे। आम्हाला या किल्ल्याच्या एंट्रन्सला जाण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर जावं लागलं। तिथे आतमध्ये रिक्षा वगैरे काही जात नाही। हा किल्ला खूपच भव्य दिव्य असा हा किल्ला आहे। दिल्लीमधील खूपच नावाजलेला किल्ला। विदेशी पर्यटक आणि आपल्या भारतातील पर्यटक खूपच येत असतात या किल्ल्याला बघण्यासाठी। या किल्ला बघण्यासाठी 50 रुपये शुल्क आहे एकाला। तर समोर जे दिसतंय तुम्हाला हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, एंट्रन्स। येथे जात असताना सुरक्षा कर्मचारी असतात, त्याचप्रमाणे इथं एंट्रन्सला 2 तोफा लावलेले आहेत। युद्धाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या या तोफा होत्या। त्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला। तर खूपच भारी वाटत होता आम्हाला किल्ला बघताना। आतमध्ये गेलो असताना समोरचा आम्ही दरवाजा बघितला, तर त्याची ती कलाकृती आणि त्याचे ते बांधकाम बघून त्यावेळेसच्या इंजिनियरांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी अक्षरशः एवढं भारी बांधलं हे। त्यानंतर किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तिथे वेगवेगळ्या वस्तूचे स्टॉल लावलेले आहेत खरेदी करण्यासाठी, जसे की कपडे, दागिने, चष्मे, बूट, एक्सेट्रा एक्सेट्रा। आम्ही काही ह्या गोष्टी घेत बसलो नाही, आम्ही ते स्किप केलं आणि आम्ही सरळ सरळ किल्ल्याच्या आतमध्ये जात राहिलो। मित्रांनो, हा किल्ला फिरायला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतात तेव्हा हा पूर्ण किल्ला पाहून होतो। अंदाजे 150 ते 200 एकरामध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम आहे। तर आम्ही बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतोय, केवढी मोठी जागा आहे या किल्ल्याची। ओपन स्पेस तुम्ही बघू शकता। समोर जे दिसतंय तो आहे राजदरबार। जेव्हा लोकांचे काही प्रॉब्लेम घेऊन लोक राजदरबारी यायचे तेव्हा या राजदरबारात बसून राजे लोक हे प्रॉब्लेम सोडवत असत। आणि हे आपण समोर बघताय, हे राजसिंहासन आहे। राजा या सिंहासनावर बसून लोकांचे प्रॉब्लेम सोडवत असे। तर आपण बघू शकता किती मोठा या किल्ल्याचा जागा आहे। तर आम्ही सर्वजण खूप दमलेलो होतो, त्यामुळे आम्ही थोडा वेळ विश्रांती करण्यासाठी किल्ल्यामध्ये 10-15 मिनिट। त्यानंतर आम्ही सर्वजण किल्ल्याच्या बाहेर पडलो शॉर्टकटने, आणि त्यानंतर मग आम्ही घुसलो दिल्ली मेट्रोमध्ये। मित्रांनो, दिल्लीमधली मेट्रो ही खरंच खूप मोठी मेट्रो लाईन आहे। दिल्लीतले खूप लोक या मेट्रोचा उपयोग करतात, कारण दिल्लीमध्ये एवढी ट्रॅफिक असते की खूपच ट्रॅफिक असते। तुम्ही बघू शकता लोक एका वेळी किती लोक या मेट्रोसाठी वेटिंगला आहेत, वरती जात आहेत, खाली येत आहेत। त्यानंतर आमच्या ड्रायव्हरने आम्हाला दिल्ली एअरपोर्टच्या अलीकडे सोडले, जेथून एअरबस तुम्हाला दिल्लीच्या एअरपोर्टवर घेऊन जाते। तिथे बसून आम्ही आमच्या बॅगांची सामानांची आवरावर करत होतो, बॅगा भरून घेत होतो, आणि आम्हाला वेध लागलेले होते ते फक्त आणि फक्त पुण्याला जाणे। 10 दिवस तुमची ट्रिप होती, कसं वाटते आता ट्रिपचा शेवटचा दिवस आहे? आम्ही 10 दिवसात आम्ही फुल आईस केलेली आहे, आम्हाला 1 नंबर ट्रिप झालेली आहे सर। त्याबद्दल बर्फात केलो, एकदम एन्जॉय केला। 10 दिवसाची ट्रिप होती तुमची, आज शेवटचा दिवस आहे, तुमचा काय अनुभव होता? 1 नंबर एन्जॉय केला, बर्फात खेळलो, आयुष्यात कधी बर्फ बघितला नव्हता, बर्फ हातात घेतला नव्हता, फक्त फ्रीज मध्ये जसा असतो ना बर्फ तुकड्या तुकड्याचा, तेवढाच घेतला होता। त्याच्यानंतर आता आलो इथं हिमालयामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये, तो हातात बर्फ घेतला, उधळला, अंगावर टाकला, खूप खेळलो बर्फामध्ये। 1 नंबर ट्रिप झाली, 10 दिवसाची ट्रिप होती। 10 दिवसात आता 10वा दिवस आहे, दिल्ली एअरपोर्टला आलेलो आहे, आणि आता इथनं 2:55 मिनिटांनी आमचं फ्लाईट आहे डायरेक्ट पुण्यावर।
नमस्कार, आज मी दिल्ली एअरपोर्टला आलो आहे. आम्ही मनाज इंजिनिअरिंगची ट्रीप आमची 32वा वर्ग आमची ट्रीप शिमलापासून चालू झाली. शिमला चंदीगडला उतर एअरप्लेनने उतरलो. आम्ही शिमल्याला गेलो, शिमल्यात 2 दिवस. त्याच्यानंतर आम्ही डल हौशी, कुलू मनाली, डल हौशी सगळा प्रवास करून आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. आणि आम्ही खूप बर्फामध्ये आयुष्यामध्ये बर्फ एवढा पाहिला नाही तो पाहिला. आणि आज रोजी आम्ही दिल्ली विमानतळावर आलोय. आता आमच्या सगळ्या बॅग आहेत आणि आमचा मित्र कृष्णा शिंदे यांनी आमचं शूटिंग केलेलं आहे. आम्ही खूप समाधानी, अशी ट्रीप हवी प्रत्येकाची, खूप आनंदी आहोत आम्ही. खूप छान प्रकारे ट्रीप झाली. मनालीला पण बर्फ होता आणि डल हौशीला आम्हाला जाता आलं नाही. बर्फ जसे बर्फ वरती झाल्यामुळे तिथं नो एंट्री होती. परत खाली पण आम्ही भरपूर एन्जॉय केलो. खूप छान प्रकारे ट्रीप एन्जॉय केली. आता घरापर्यंत निघालो, सुखरूप घरी पोहोचल. धन्यवाद. हां, स्टार्ट. बोला. 10 दिवसाची ट्रीप होती आपली, आज शेवटचा दिवस आहे. काय तुमचा अनुभव आहे? आपण ज्या 10 दिवसाची ट्रीप नाही तर निघालो एअरपोर्टला आपली सकाळी 3:40 जी ट्रेन आपल्याला प्लेन होती, त्या प्लेनमध्ये आपण बसलो. नंतर सकाळी धुक्याचं वातावरण असल्यामुळे आपण चंदीगडला उतरणार होतो 6:30 वाजता. पण चंदीगडला विमान आपलं प्लेन जाऊन त्या धुक्याचं वातावरण असल्यामुळे त्याचं काही ट्रेन आपलं उतरलं नाही. आणि ते प्लेन परत आपलं दिल्लीमध्ये आलं. दिल्लीवरनं परत आपण थोडा वेळ तिथं रेस्ट घेतली 2-3 तासांच्यानंतर. मग आपण परत चंदीगडला गेलो. आणि चंदीगडला गेल्यानंतर तिथं जे वातावरण बघितलं तर तिथून चंदीगडवरनं आपण सिंगला गेलो. सिंगला जात असताना पाऊस, बर्फ, बर्फाचा वास, एवढं मस्त वातावरण होतं की असं वाटत होतं की बाबा एक सगळं एन्जॉय इतकं आमचं केला जाते. आणि छान वाटलं. आणि ते काही आपले टुरिस्टवाले होते, त्या टुरिस्टवाल्यांनी पण चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. ते काय थोडंफार इकडे तिकडे होत असतं, आपण सर्व कामगार बंधून त्यांना समजून घेतलं. आणि ट्रीप आत्तापर्यंत आपण जे काय चाललेली 3 दिवस चाललेली आहे, थोड्याच वेळामध्ये ते 5-7 दिवस त्यांनी केलेली जेवणाची आपली. जेवण झाल्यानंतर आपल्या एअरपोर्टला निघायचं होते. आणि आपलं आज दुपार आज रात्री 2:15 वाजता प्लेन आहे. ते प्लेन आपलं बरोबर 4:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचेल. सगळ्यांनी चांगला छान मस्तपैकी एन्जॉय घेतलेला आहे. सगळ्यांना आनंदी आहेत सगळे. आणि आपलं जे काही मिटिंग ऑलरेडी त्यांचं सगळे आपल्या कामावर बंद करूया. हार्दिक आभार. 10 दिवसाची ट्रीप होती तुमची, आज शेवटचा दिवस आहे. काय अनुभव आहे तुमचा? अनबिलिव्हेबल. खूप मज्जा आली. आजचा दिवस 10 दिवसाचा म्हणजे असं वाटतच नव्हतं की आज आपला हा शेवटचा दिवस यावं आणि आपण आज घरी निघावं असं वाटत होतं. अजूनही 4 दिवस आपण याच ठिकाणी असं कुठंतरी गमत गमत घेण्यात पडत राहू. आणि आज ह्या ट्रीपमध्ये, पूर्ण ट्रीपमध्ये पहिल्यापासून निघालेल्या पहिल्यापासून जे ग्रुप आणि युनिटी आपल्या सहकाऱ्यांनी जी दाखवली त्याचं खूप खूप समाधानी आहे. आणि असंच सतत सतत एकमेकांचं प्रेम, एकमेकांचं सहभाग ह्याच्यातून जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद खरंच न सांगण्यासारखा आहे. आणि असाच आनंद आपण चिरकाळ कायम फक्त ट्रीपलाच नव्हे तर यातीनंतरही आपण तो आत्मसात करावा. आणि असंच परत दरवर्षी कुठं ना कुठं, नाही उद्या वर्षी नाही झालं तर दुसऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा असे ट्रीप काढून आपण एक आपलंच आपल्या सर्वांचं एकमताने एका विचाराने असे ट्रीप कायम कायम अरेंज करत राहावं. असेच मी ऑर्गनायझर ज्यांनी ऑर्गनाईज त्यांनी केलं त्यांना मी परत रिक्वेस्ट करेन असं परत त्यांनी आपल्याला संधी द्यावी. आणि अशाच प्रकारचा मनमुळात आनंद मिटवणं म्हणजे मिळवण्याचा आम्हाला कायम कायम संधी मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. शेवटचा दिवस एअरपोर्टवर आम्ही जेवायला बसलेलो आहोत, मिळून मिसळून आनंदाने ट्रीपचा सेंडअप आमचा एकत्रित भोजनाने झालेला आहे. यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर एअरबसने एअरपोर्टवर आम्हाला सोडण्यात आले. त्यानंतर आम्ही आपापल्या बागा बसमधून खाली घेतल्या आणि एअरपोर्टच्या दिशेने, दिल्ली एअरपोर्टच्या दिशेने रवाना झालो ते पुण्याला जाण्यासाठी. त्यानंतर जेव्हा आमची प्लेन आली, प्लेनमध्ये आम्ही सर्वजण बसलो. जवळजवळ 2:15 वाजता प्लेन निघाली आणि आम्ही 4:30 पुण्याला आलो.